ग्रामीण भागाच्या गावांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या शून्य झाली आहे, त्या ठिकाणी पुन्हा रुग्णसंख्येत वाढ होणार नाही यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे। तसेच रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवून ती शून्य कशी होईल याची जबाबदारी ही प्रत्येक गावाची असून त्यासाठी अधिक लक्ष देण्यात यावे। तसेच कोरोनाच्या नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, लसीकरण मोहीम जलद गतीने राबविण्यात येऊन त्यासाठी जनजागृती करण्यात यावी, अशा सूचना राज्याचे अन्न नागरी ग्राहक संरक्षण मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्यात। त्याचप्रमाणे शेतकरी कर्जवाटपाचा आढावा घेऊन पीक कर्ज योजनेला एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली असल्याचं भुजबळ यांनी सांगितलंय। यावेळी दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील अपघातात निधन झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना सामाजिक न्याय विभागामार्फत 20 लाभार्थ्यांना प्रत्येकी रुपये 20,000 मानधनाचे वाटप पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं। या बैठकीसाठी नगरपालिकेचे नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत सोनाग्राम, प्रांताधिकारी सोपान कासार, तहसीलदार शरद घोरपडे, उपअभियंता उमेश पाटील, सागर चौधरी, नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदुरकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत खैरे, येवला उपजिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर शैलजा कृपास्वामी, गटविकास अधिकारी डॉक्टर उन्मेश देशमुख, ग्रामीण पोलीस उपअधीक्षक समरसिंग साळवे, तालुका पोलीस निरीक्षक अनिल भवारी, येवला शहर पोलीस निरीक्षक संदीप कोळी, लासलगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ, येवला बाजार समितीचे प्रशासक वसंत पवार आदी उपस्थित होते। प्रसाद गुब्बीसह अश्विनी पुरी, न्यूज इंडिया 27, येवला।